कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज येथे नुकतंच मराठी काव्यवाचन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केपी काकडे हे होते। या प्रसंगी कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षा सौ ऐश्वर्याताई साधभाई या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या। यावेळी हेमचंद्र भवर, सौ संजीवनी गोडगे, प्राध्यापक छाया शिंदे, संगीता रसाळ, सुनीता अंत्रे, विद्या खैरे, आनंदा साळवे तसेच विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केलं। प्रत्येकाने रेखाटावी हळुवारपणे सुंदरशा क्षणांची रेखीव रांगोळ, जे असे खूपच साधी पण सुबक नेटकी, गडद फिक्यांची रंगसंगती साधणारे, जिला असेल संस्कारांसमोर पावित्र्याचा स्पर्श, उत्साहाच्या उमेदीच्या किनारीचे अर्थ, अलगदपणे उमलणारी जबाबदारीची जाणीव आणि मनाची मळबळ झटकून टाकणारं ध्यासस्पर्शी सामर्थ्य, अशी रांगोळी प्रत्येकानं रेखाटावी। गृहित धरावं लहानसान झोतांनीही तिचं विस्कटणं, गृहित धरावं लहानसान झोतांनीही तिचं विस्कटणं, पण उरल्या खुणांवरून पुन्हा उभारीचं स्वप्न दाखवणारी ही रांगोळी सुंदरशा क्षणांची प्रत्येकाने रेखाटावी, प्रत्येकाने रेखाटावी हळूवार। मी चंद्रावर कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरेवडी भाकर सुद्धा पोटाला मिळत नाही। हा थरथरतो माझा लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना मग कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या चाकरी करताना। स्वप्नात देखील प्रियसीला गुलाबाचं फुल द्यायचं म्हटलं तर जीव आमचा घुटमळतो आणि आईच्याच डोळीवर फाटलेला पदर पुन्हा पुन्हा आठवतो। माझ्या बाबाच्या कष्टाच्या घामाच्या थेंबानं भांडवलदाराच्या अंगावरची अत्तर फुलत असते। त्यांची नवरा बायको सुसज्ज बंगल्यात, आमची आई मात्र झोपडीत झोपत असते। एरवी मक्याच्या हिरव्यागार ताटासारखी दिसणारी आमची आई आज कष्टाला कशी चिपाडासारखी दिसते आहे आणि दिवसाच भाकरीचं स्वप्न दुखलं म्हणून पोरांना कुशीत घेऊन रडते आहे। गावामध्ये यात्रा भरते भावंड नुसतीच पाळण्यातनं बघत बसतात आणि 2 रुपयाच्या फुग्यासाठी दिवसभर रडत असतात। पौर्णिमेच्या रात्री शुभ्र लखप्रकाशात झोपडी माझी दारिद्र्याच्या जखमा लपवीत असते आणि मांडीवरची पोरगी चंद्राकडे बोलतो, बाबा चंद्र नका दाखवो भाकरी पाहिजे म्हणून रडत असते, बाबा चंद्र नका दाखवो भाकरी पाहिजे म्हणून रडत असते। धन्यवाद। अशा प्रकारच्या काव्यवाचन कार्यशाळेचं आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून ती माझ्यासाठी एक पर्वणी ठरल्याचं नगराध्यक्षा ऐश्वर्याताई साधभाई यांनी सांगितलं। जर शाळा कॉलेजमधनंच जर विद्यार्थी असे पुढे येत राहिले तर मला वाटतं त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे, आणि ही त्यांच्यासाठी जी पर्वणी होती ती माझ्यासाठी सुद्धा पर्वणी ठरली आहे। कारण मला स्वतःला, मी स्वतः कविता लेखन करते आणि काव्याची आवड असल्याकारणाने मला आज इथं गाडे मॅडमनी, प्राचार्यांनी येऊन याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खरोखर आभारी आहे। आणि कविता हा आपला मनाच्या गाभ्यात शिरून आणि मनाने मनाशी बोललेली ही एक सहवेदना संवेदना याच्यातून निर्माण होते, आणि माणसाला सुख आणि दुःख याच्यातून कविता जरी निर्माण होत असले तरी अंतर्गाभ्यातून मनाने जे मनाला संदेश पोहोचवलेले असतात ती जर शब्दरूपात उतरली तर ती कविता अतिशय प्रेरणादायी ठरते। आणि जर आपण ती फक्त आपल्यापुरती न ठेवता आपण ती जर समाजात सगळ्यांच्या समोर आणली तर मला वाटतं ती समाजाला सुद्धा प्रेरणादायी ठरते आणि आपल्या स्वतःला त्याचा नवनिर्मितीचा जो आनंद आहे तो आपण पुन्हा 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 प्रत्यय त्याचा घेत राहतो। त्यामुळे मी आज मराठी या कॉलेजमधल्या मराठी विभागाला, गाडे मॅडमना, प्राचार्यांना आणि मला इथं भेटलेल्या सर्व माझ्या कविता वेड्या मैत्रिणींना सगळ्यांना मी शुभेच्छा देते। जोपर्यंत कवितेच्या आतपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत ती कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचं प्राध्यापक डॉक्टर शीला गाडे यांनी यावेळी सांगितलं। SHM कॉलेजमधील मराठी विभागाने या ठिकाणी काव्यवाचन ही कार्यशाळा आयोजित केली याच्या मागची भूमिका एक महत्वाची होती, आणि ती भूमिका अशी होती की या ठिकाणी विद्यार्थी अनेक व्याख्यानं देताना किंवा भाषणं ठोकताना कवितेचा वापर करत असतो,
पण त्या कवितेचा वापर करत असताना ती कविता कशी म्हणावी, त्याचं सादरीकरण कसं करावं, त्याचा अर्थ, त्याचा आशय हा प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचावा, किंवा विशेषतः शिक्षक ज्यावेळेस वर्गामध्ये शिकवत असतो कविता, त्यावेळेस त्यानं कशा पद्धतीनं शिकवावी, कोणत्या शब्दांवर जोर द्यावा, कोणते शब्द हळूवार असावेत, हे सगळं त्या कवितेच्या आशयावरशी निगडित असतं. पण अनुभव असा येतो समाज व्यवस्थेमध्ये, म्हणायची म्हणून कविता म्हणायची किंवा उदाहरण द्यायचं म्हणून त्या कवितेचं द्यायचं, पण त्या कवितेच्या आतमध्ये शिरता येत नाही, तोपर्यंत ती कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणूनच या कार्यशाळेचं आयोजन करताना भावी काळामध्ये हे विद्यार्थी जर पुढे जावे असं वाटत असेल, भाषा विषय घेऊन, मग तो हिंदीचा असू द्या, मराठीचा असू द्या, इंग्रजीचा असू द्या, भाषा कोणतीही असू द्या, पण त्याला कवितेचा वापर करताना त्या भावविश्वात जाता आलं पाहिजे. जोपर्यंत तो त्या भावविश्वात जात नाही, तोपर्यंत कवितेच्या प्रेमात तो पडत नाही, असं मी म्हणेन. अशा प्रकारचं काव्यवाचन कार्यशाळा घेऊन काव्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या हेतूनं या कार्यशाळेचं आयोजन केलं असल्याचं प्राचार्यांनी सांगितलं. मराठी काव्य वाचन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती आणि ह्या कार्यशाळेमध्ये सौ ऐश्वर्याताई सातबाई ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या होत्या. शिवाय आनंदा साळवे हे एक कवी या ठिकाणी उपस्थित होते. तसोबतच आमच्या महाविद्यालयातील काही कवयित्री आहेत, त्यांनी ह्या ठिकाणी कविता सादर केल्या होत्या. अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन महाविद्यालयाचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये काव्याबद्दल साहित्याबद्दल गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, अशा प्रकारचं ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन होतं आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. आणि मला वाटतं असे विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्यामध्ये साहित्याची गोडी निर्माण होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि तशा प्रकारचा अनुभव आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेला आहे. अजूनही अशा प्रकारचे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला विकासाला वाव देण्यासाठी सतत घेत राहू, अशा प्रकारचं कार्यरत राहू, अशी या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर शीला गाडे मॅडम यांनी तर सूत्रसंचालन किरण ठाकरे आणि आभार सूर्यवंशी युबी यांनी मांडले. या काव्यवाचन कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. प्रतिनिधी योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव.